पाऊस महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। परतीच्या पावसाने राज्यासह विदर्भात सुद्धा थैमान घातलं आहे। यामुळे शेतकऱ्यांचे अनेक पिके यासह मेंढपाळांचे मेंढ्या या दगावल्या आहेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुक्यामध्ये आज आपण आहोत। या ठिकाणी आपण पाहणार आहोत की किती मेंढपाळांचं या ठिकाणी नुकसान झालं आहे आणि काय या मेंढपाळांच्या व्यथा आहेत। नमस्कार दादा, काय सांगाल? नमस्कार दादा, काही नाही, 2 ते 3 तारखेला भरपूर पाऊस झाला आणि महापूर आला। काही काही ह्या पुराच्या काठावर मेंढ्या चरत होत्या, काही बकऱ्यांचे बाखरं आणि मेंढरांचे कोखरं आणि शेळ्या मेंढ्या ह्या काही वाहून गेल्या, काही मेल्या। सरकार आम्हाला काही आसरा देत नाही आणि हिवाळ्यामध्ये काही निवारा नाही आणि उन्हाळ्यामध्ये काही सावलीसुद्धा नाही। किती मेंढ्या आहेत आपल्याकडे आता? माझ्याकडे सध्या म्हणजे 150 मेंढ्या आहेत। तर माझ्याकडे होत्या समजा 250 मेंढ्या होत्या, शेळ्या मेंढ्या। आता किती दगावल्या आहेत आपल्या मेंढ्या? दगावलेल्या आहेत कमीत कमी म्हणजे 150 मेंढ्या उरलेल्या आहेत, तर त्यातल्या 50 मेंढ्या दगावलेल्या आहेत। शासनाकडनं कुठलीही मदत मिळाली आहे का आतापर्यंत आपल्याला? मदत काही नाही, काल ते हा कालपासून समजा या 2 दिवसापासून समजा हे सरकारचे माणसं येत आहेत, बस ते काहीतरी लिवतात। बा आता आम्हाला तर काही समजत नाही, मी अडाणीच माणूस आहे, मी शेळ्या मेंढ्या चारतो, मला दुसरा धंदा येत बी नाही आणि माझ्याकडे शेती आहे पण अशी थोडीफार आहे पोटापुरती, बस त्याच्यावरच मी भागवतो आणि लेकरा बाळाचं शिक्षण करतो आणि तेच खातो आणि ते परपंचाला चालवतो। पण आता शेळ्या मेंढ्या गेल्यानंतर मी कसं जगणार, कसं हे मोठा असा म्हणजे विचार पडलाय की काय करावं, का फाशी घ्यावं, का फाशी घ्यावं म्हणावं तर जीव पुन्हा माणसाचा मिळणार नाही आणि कुठं निघून जावं तर बायकापूर विस्कळीत होतील, यांचं भरपूर नुकसान होईल। आणि प्रतापराव जाधव खासदार साहेब हे सुद्धा आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, आणि मंत्री आहेत आणि ते सरकार तर सोडाच हो, मोदी सरकार त्याचा काही विशेष नाही, ते तर आपल्यापर्यंत पोहोचत नाही। हे नाशिकला आमच्या हिवरकडचा सरपंच सुद्धा आमच्यापर्यंत आला नाही आणि पाहणी केली नाही, मग आम्ही कसं करायचं, कसं जगायचं? कुठल्या शासकीय योजनेचा आतापर्यंत आपण लाभ घेतला आहे का? काही लाभ घेतलेला नाही। 100 लोकांपैकी 4-5 लोकांना देतात, त्यांचे आसू पुसतात आणि ते तसे निघून जातात, आमच्यापर्यंत पोहोचत नाही, काय नाही, मग आम्ही काय करणार? नक्कीच अजूनही काही मेंढपाळ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की काय यांची व्यथा आहे म्हणून। काय सांगाल काका? या अतिवृष्टीमुळं खूप नुकसान झालेलं आहे, प्रत्येक मेंढपाळाचंच झालेलं आहे, त्यात काही शंका नाही। ज्याच्या त्याच्या परीने ज्याचं त्याचं नुकसान झालेलं आहे आणि कोणाचं 25% झालेलं आहे, कोणाचं 50% झालेलं आहे आणि त्या हिशोबानं शासनानं काहीतरी चौकशी किंवा काहीतरी पंचनामे करून तात्काळ मेंढपाळाला आर्थिक मदत द्यावा हीच आमची एक अपेक्षा आहे। दुसरं खोलून आपण कुठंतरी शेड उभं करू शकलो पाहिजे, आपलं कसंही बी मेंढपाळाचं नुकसान टळेल अशी एक योजना सुद्धा मेंढपाळासाठी राबवली पाहिजे। अशी कुठेतरी आपण शासनाच्या ज्या मेंढपाळांसाठी योजना असतात त्याचा कुठपर्यंत आता फायदा घेतला नाही? आतापर्यंत कोणताही लाभ झालेला नाही साहेब, आतापर्यंत मेंढपाळावर कोणी लक्ष दिलेलं नाही। शेतीवाल्याला कोणीतरी लाभ दिला असेल पण मेंढपाळाला आतापर्यंत लाभ मिळालेला नाही, कोणताच लाभ मिळालेला नाही। शेळी मेंढी विकास महामंडळाकडून जो काही निधी येत असेल ते बाकीचे धनगर लोकच घेतात पण मेंढपाळापर्यंत येत नाही तो। नक्कीच काय सांगाल दादा, आपण काय परिस्थिती आहे आता या ठिकाणी? या ठिकाणी परिस्थिती खूप गंभीर आहे, मेंढपाळांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, शेतीचं पण खूप मोठं नुकसान झालेलं आहे, पण शासनाचा आतापर्यंत मेंढपाळांना कोणताही निधी आतापर्यंत पोहोचलेला नाही आणि आता पॅकेज होतं ते कागदोपत्रीच आहे, इथपर्यंत काही पोहोचलं नाही। स्थानिक होतं, काही फिरतं होतं पण अजून पॅकेजचं कोणतं हे नाही, उलगडा नाही, त्याचं काही नाही, कागदपत्रच होते सर्व। इथं मेंढपाळापर्यंत खरी मदत कोणतीच पोहोचली नाही आतापर्यंत, शासकीय मदत शासनाने कोणतीही दिली नाही मेंढपाळांना। प्रत्येक नाल्यामध्ये प्रत्येक ओढ्यामध्ये मेंढ्या आणि मेंढ्यांचा खत झालेला आहे, अक्षरशः मेंढपाळ हा उद्ध्वस्त झालेला आहे। मेंढपाळ जगणं म्हणजे एका मेंढपाळांची 100-100 मेंढ्या हा अगदी म्हणजे त्याचा पूर्ण परिवार, त्याचा पूर्ण व्यवसाय हा बसलेला आहे। शेतीचं आपण पाहतो, खरीप गेलं तर रब्बी येण्याची शक्यता पावसामुळे आहे, किमान खरीपावर तरी जाईल परंतु रब्बी तरी त्याची येईल, परंतु हा परिवार म्हणजे एका वर्षाचा नाही तर आयुष्यभराचा संसार या मेंढपाळांचा उद्ध्वस्त झालेला आहे। तो कव्हर करणे आणि त्याला वाचवणे, त्याला डेव्हलप करणे हे सगळ्यात मोठी समस्या आज शासनापुढे आहे आणि शासन नक्कीच त्यांच्या पाठीशी उभं राहील आणि या मेंढपाळांना नक्कीच मदतीचा हात आणि पुढे नेण्याचं काम या आता करण्याची खूप मोठी आवश्यकता आहे आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत।
या गंभीर परिस्थितीची जाणीव आपण वेळोवेळी प्रशासनाला करून दिली, परंतु दुर्दैवाने ती तत्परता प्रशासनाच्या माध्यमातून दाखवली गेली नसल्यामुळे आज प्रत्येक मेंढपाळाची साधारणतः 100 ते 150 जवळपास मेंढरं मृत झालेली आहेत। या आजाराचं निदान तातडीने पशुसंवर्धन विभागाला लावण्यात आता अपयश येत असून परिस्थिती हाताबाहेर जात आहे। दररोज प्रत्येक मेंढपाळांची 10 ते 15 मेंढरं सरासरी मरण पावत आहेत। त्यांच्या आजारावरती कुठल्याही प्रकारचं निदान आणि औषध उपचारांचा प्रभाव पडत असल्याचं दिसत नाहीये। ही परिस्थिती अतिशय गंभीर असून या परिस्थितीवरती युद्ध पातळीवर जर औषध उपचार झाले नाहीत तर संपूर्ण मेंढपाळ महाराष्ट्रातला अस्तित्वहीन होऊन नेस्तानुभूत होऊन जाईल। खामगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसात पाऊस पडत आहे। त्या पावसामुळे काही आमचे लाखनवाडा मंडळ, वजर आणि हिवरखेड मंडळामध्ये जो पाऊस झाला आहे त्यामुळे त्या भागात शिळा, गणेशपूर, लाखनवाडा या गावामध्ये मेंढ्या मृत्यू उघड आहेत। त्यामध्ये आम्ही तात्काळ तिथे जागेवर पोहोचून आमदार साहेबांसोबत, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत तिथे पोहोचलो असताना आणि बुलढाण्याचे वैद्यकीय पशुवैद्यकीय पथक व आमचे तलाठी ग्रामसेवक यांच्यामार्फत पंचनामे व त्याची पोस्टमार्टम ही करण्याची प्रक्रिया सुरू आहे। पूर्ण म्हणजे अजून तिथे पंचनामे सुरू आहेत। अशा या व्यवसायासाठी ज्या गावामध्ये जास्तीत जास्त मेषपालन किंवा पशुपालन मेंढपाळ पालन होतं अशा गावांचा सर्वे करून त्या त्या गावामध्ये पशुवैद्यकीय चिकित्सालय आणि तिथनं डायरेक्ट संपर्क आपल्या पशुविभाग मंत्रालयाशी असायला हवा की कोणतीही बिमारी एका वेळेस आली तर त्यांचा पूर्ण राज्यस्तरावर आढावा घेतला जावा आणि तात्काळ त्याच्यावर उपाययोजना व्हायला हवी। आपल्या गावामध्ये मेंढपाळांना आतापर्यंत कुठल्या शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे का? या गावामध्ये फार तुरळक ठिकाणी शासकीय ज्या योजना आहेत महामंडळाच्या किंवा शासनातर्फ काही योजनाच फार कमी स्वरूपात असतात, त्याच्यामुळं एका योजनेसाठी 100 अर्ज गेले आणि 2 युनिट जर असले तर 1-2 लोकांनाच भेटणार, त्याच्यामुळं फारसं काही असं कोणाला मिळालं असं काही नाही आहे। तर आम्हाला वेळेवर लसीकरण नाही मिळत मेंढराला, गेलं इकडून तिकडून की म्हणजे जे फ्रीजमध्ये ठेवलेलं लसीकरण असतं ते आम्हाला त्या साध्या ह्याच्यात देऊन देतात ते, त्यामुळे वेळेवर लसीकरण नाही होत, ओरिजिनल लसीकरण देत नाही डॉक्टर लोक, त्यामुळं मेंढराची वेळोवेळी इंजेक्शन याची व्यवस्था केली नाही जाते, त्यामुळे लई मेंढरं दगावले, म्हणजे थोडे थोडेच मेंढर राहिले आतापर्यंत आमच्याकडं। किती मेंढी आहे आपल्याकडं? माझ्याकडं 100 मेंढर होते, जवळपास आता 30-40 मेंढर राहिले। विषयुक्त अन्न जे लोक खाऊन आज बिमाऱ्या वाढू राहिल्यात त्याला अटकाव फक्त पशुपालनच करू शकते आणि ते याच्यामध्ये त्यामुळे सरकारने कृपया लक्ष द्यावं आणि ह्या लोकांना उद्ध्वस्तीकरणापासून वाचवावं एवढीच विनंती। नक्कीच कुठेतरी अधिकारी येतात पंचनामा करतात मात्र मदत जाहीर सरकारकडनं होत नाही अशी अवस्था या मेंढपाळांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। परतीच्या पावसाने अनेक या भागातील शेळ्या असतील मेंढ्या असतील या दगावल्या आहेत, मात्र आता या मेंढपाळांना कुठेतरी शासनाकडनं मदतीची अपेक्षा आहे। निखिल शहा, मॅक्स महाराष्ट्र, बुलढाणा।